नमस्कार, मी अभय आंबेडकर गोकुळ टाउनशिपमध्ये राहतो. गोकुळ समर्पणमध्ये मी रहिवासी आहे. मूलभूत अशी गरज असलेली सर्वसामान्यांची म्हणजे पाणी. हे जे पाणी आहे हेच जर लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलं नाही त्याचा किती मोठा त्रास आणि किती मोठे तंटे आमच्या संस्थेमध्ये किंवा आमच्या विभागामध्ये होतात याची जाणीव आम्हाला आहे. गेले कित्येक वर्ष पाण्याचा त्रास हा होताच, पण हल्ली गेले काही महिने तर इतका हा त्रास वाढलेला आहे ना की तो म्हणजे आपण त्याचा काही विचारच करू शकत नाही आहे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी दाखवतो. ही गेल्या फक्त 2 महिन्याची बिलं आहेत, महिना 10वा आणि महिना 11वा. जवळजवळ 75 बिलं 2 महिन्याची आहेत टँकरची. आता टँकरच्या पाण्याने हे किती स्वच्छ आणि किती दूषित येतं हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. त्यांनी होणारे त्रास हेही सगळ्या लोकांना माहिती आहे. आज आम्ही इथे वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमच्या संस्थेच्या सर्व सभासदांबरोबर आणि काही आजूबाजूच्या संस्थेच्या सभासदांबरोबर आणि आमच्या विभागातले पत्रकार श्री मयुरेश वाघ जे इकडचे समाजसेवक आहेत त्यांचे आणि आमचे हितचिंतकसुद्धा आहेत त्यांच्या विशिष्ट सहयोगाने आम्ही आज इकडच्या उप अभियंता साहेबांना भेटलो. त्यांना आमचा हा विषय गंभीर विषय त्यांना आम्ही त्यांना जाणीव करून दिली. त्यांनासुद्धा आम्ही ह्या सगळ्या स्लिप्स ज्या टँकरच्या आहेत आत्ता रिसेंटली 2 महिन्याच्या त्या दाखवल्या आहेत, त्यांची झेरॉक्स दिले, आमचं निवेदन पत्रही दिले आणि ह्या विषयावरती लवकरात लवकर कसा तोडगा निघेल ह्याबद्दल आम्ही त्यांना विनंती करून आलेलो आहे. आणि त्यांना ही जाणीव करून दिलेली आहे की आता आम्ही 10 ते 15 जणं 20 जणं आम्ही इथे जमा झालेलो आहोत, पण जर का ह्याच्यावरती तोडगा लवकरात लवकर नाही निघाला तर आम्हाला थोडे जास्त माणसं इकडे येऊन मोर्चा वगैरे करून किंवा आंदोलन करून याच्याबद्दल त्यांना अजून कसं लवकरात लवकर करता येईल याबद्दल विनंती करता येईल. जवळजवळ टँकर म्हणाल तर बघा, एक दिवसाआड जरी आम्ही 2 ते 3 टँकरचा जरी विषय घेतला तरी आम्हाला नाही म्हटलं तरी 30,000 रुपयाचा एव्हरेज टक्केवारी जी आहे 30,000 रुपये महिन्याला आमचे नक्कीच लागतात. विशेषतः तुम्हाला सांगायची ही गरज वाटते ना मला इथे की आपण सर्व सभासद म्हणजे जे पण रहिवासी आहेत हे फ्लॅटवाईज सगळे पाणीपट्टी हे भरतातच वसई विरार महानगरपालिकेला, आणि तरी पाणी पुरवठा नीट येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पाणीपट्टी भरूनसुद्धा त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला हा टँकरचा एक वेगळा खर्च करायला लागतो आहे. हा खूपच अवाजवी खर्च आहे असं मला वाटतं.